एकाकी काकण वाजली आणि पायरीवर जोडवत छन आणलं. तसा आप्पा सावध झाला. त्याने डोळे उघडून पाहिलं. नांगऱ्याची मंजुळा त्याच्या पुढे हसत उभी होती. आप्पानं तिच्याकडे नजर टाकताच मंजुळानं आपल्या छातीवरचा पदर भरकन सावरला आणि ती खुदकन हसली. मंजुळाचं ते हास्य आप्पाच्या काळजाला भिडलं आणि त्याचा चेहरा एकदम रुंदावला. त्याच्या हृदयात एक नवी कळ वळवळली. म्हणजे का आलीस, आप्पानं विचारलं. तुम्हासनी आबानं बोलावलंय, मंजी हसत हसत म्हणाली. मंजुळाचं ते नाजूक हसणं, मोहक हालचाल आणि डोळ्याला डोळे भिडून पाहायची तर्रा, यामुळे पंचाचा जीव गुदमरला. नि त्यानं खिशातून एक विडी काढली नि ती मंजुळाकडे देत म्हणाला, एवढी बिडी पेटून आण मग जाऊच. हातात विडी घेऊन मंजुळा एक मुरका मारून घरात गेली. नी चुलीपुढं बसून विडी पेटू लागली. पंचाला कड निघाली नाही. तोही भरकन उठून घरात गेला नि मंजुळाच्या माग गप्प उभा राहिला. मंजुळा विडी पेटून उठली. नी पाठीमागे उभा असलेल्या आप्पाला पाहून थबकली. त्यानं हसत हसत चौकडे नजर टाकली आणि तिला कडकडून मिठी मारायचा एक विचार आप्पाच्या डोक्यात जागा झाला. तो मंजुळानं हेरला आणि तीही त्या प्रसंगासाठी तयार झाली. तोच बाहेर माथारीची पावलं वाजली आणि आप्पाचा हिरमोड झाला. तो पेटी विडी घेऊन सोप्यात जाऊन बसला. नंतर विडी ओढीत ओढीत मंजीबरोबर नांगऱ्याच्या घराकडे गेला. आप्पा नांगऱ्याच्या घरी जाऊन परत आला तेव्हा माथारी तोंड फुगून चुलीपुढं बसली होती. तिच्या भुवया कपाळाच्या वर चढल्या होत्या. नीतीचा चेहरा बिथरलेल्या मांजरीसारखा दिसत होता. तिनं अन्नाचा कण तयार केला नव्हता. आप्पानं घरातील ती परिस्थिती हेरली आणि म्हणाला, आई वाट बघू भाकरी. भाकरी नाय, माथारी गुरकली. का बरं, आप्पा दचकला. ती मगाशी कोण आली होती, माथारी बोलली. मेलेल्या मेंढऱ्याच्या डोळ्याप्रमाणे तिचे डोळे दिसले. ती देशपांडेची सून होती. ती का आली होती, म्हातारीनं दाबात विचारलं. मला भेटाया, आप्पा उतरला. तू कोण, म्हातारी डाफरली. अगं मी पंच नवका, आप्पा बोलला. म्हातारी म्हणाली, तुझी ती थेर बाहेर, ती माझ्या घरात चालायची नाही ती. बरं, असं म्हणून आप्पा पुन्हा घराबाहेर पडला. आज झणझणीत जेवण कुठे मिळेल याचा विचार करीत तो खोताच्या बोळात शिरला आणि सरळ पांडू खोताच्या घरात गेला. जेवणाच्या वेळी कुत्रदारी यावं तसा तो घरात आलेला पाहून खोत हसला. म्हणाला, या या पंच, अव कशी वाट चुकला. आलू असाच फिरत फिरत आप्पा म्हणाला, आमची म्हातारी अंथरुणाला लागली या, घडीचा भरोसा नाही तिचा. अरिच्चा, खोतानं भुया चढून आश्चर्य व्यक्त केलं. मग आता म्हातारीसाठी लाकडं हुडकीत हिंटाय का काय, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर तळपून गेला. तो म्हणाला, बर बसा, दोन घास खावा. नका आता, मी आताच जेवून आलोय. आप्पा पंच खोट बोलला. अव दोन घास पोटात जड होणार नाही ती, बसा. खोत आग्रह करीत म्हणाला, आणि आज उस्मानाच्या मुलग्यानं बकरं मारलं होतं. तवा आम्ही म्हटलं, बाईला आज बकरं हाणायचं. बकरं म्हणताच आप्पा मटकन बसला. होताच्या घरचं ताट आलं आणि पंचानं भाकरीवर तडका सुरू केला. बोलत बोलत त्यानं तीन भाकरी हाणल्या. पितळीभर कडान मारलं आणि वर दोन तांबे पाणी डोसून डराव करून ढेकर दिली. दिवसाकाठी दिवस जात होते. आप्पा पंचाचं ठीक चाललं होतं. पैसा तर त्याला हुडकीत फिरत होता. मधीच तो एखादी भानगड घेऊन तालुक्याला जात होता. अर्धी रक्कम फौजदाराच्या खिशात घालून अर्धी स्वतःच्या कमरेला लावून येत होता. शिवाय नांगऱ्याच्या पत्र्याचं प्रकरण निराळच वळण घेऊन बसलं होतं. खंडू नांगऱ्याची मंजी वरचेवर आप्पाला भेटत होती.
हसत होती आणि लाजून बोलत होती। यामुळे अप्पा पंच प्रीतीच्या जाळ्यात गुंतला जात होता। कडूस पडलं होतं, गावात अंधार दाटत होता, गल्ली बोळ काळोखानं भरली होती, वातावरण कुंदटून गेलं होतं, तुरळक माणूस वावरत होतं। अप्पा कुठनं तरी येऊन सोप्यात गादीवर बसला। घरात म्हातारी फक्त चूल पेटवून जाळ फुंकीत बसली होती। ती म्हातारी म्हणजे अप्पाला एक भयंकर डोकेदुखी झाली होती। आता तो तिचाच विचार करीत होता। त्यानं उशिरानं डोळे उघडून अंगणात नजर टाकली। बाहेर अंधार मी म्हणत होता, डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं। मग त्यानं घरात पाहिलं, घरात सर्व काही शांत होते।